समास दोन, ब्रह्मनिरूपण। मायेचे ज्ञान अपूर्ण आहे, ब्रह्मज्ञानाशिवाय जीवनाला पूर्णता नसल्याने ते प्राप्त करून घ्यावे। मनबुद्धीच्या पलीकडे असलेले ब्रह्म सद्गुरु कृपेनेच प्राप्त होऊ शकते, म्हणून देहबुद्धीचा त्याग करून ब्रह्म जाणावे। श्रीराम ब्रह्म निर्गुण निराकार, ब्रह्म निसंग निर्विकार, ब्रह्मासि नाही पारावार, बोलती साधू। ब्रह्म या दृश्या वेगळे, ब्रह्म शून्यत्वास निराळे, ब्रह्म इंद्रियांच्या मेळे चोजवेना। ब्रह्म दृष्टी सदिसेना, ब्रह्म मूर्खासी असेना, ब्रह्म साधु विनयेना अनुभवासी। ब्रह्मासनामे अनंत, परीते ब्रह्मनामातीत, ब्रह्मासहेत दृष्टांत देता न शोभती। आता मनासि जे अप्राप्त, ते कैसे होईल प्राप्त, ऐसे म्हणाल तरी कृत्य सद्गुरुविण नाही। भांडार गृहे भरली, परी असती आडकिली, आता सन येता किली सर्व ही अप्राप्त। तरी ते किली ते कवण, मज करावी निरूपण, ऐसा श्रोता पुसे खूण वक्तयासी। सद्गुरु कृपा ते चिकिली, तेणे बुद्धी प्रकाशली, द्वैत कपाटे उघडली एक सरी। ते परे हुनी पर मन बुद्धि अगोचर, संग सोडिता सत्वर पाविजेते। संग सोडावा अपुला, मग पहावे तयाला, अनुभवी तो या बोला सुखावे लगा। आपण म्हणजे मी पण, मी पण म्हणजे जीवपण, जीवपण म्हणजे अज्ञान संग जडला। सोडिता तया संगासी, ऐक्य होये निसंगासी, कल्पने विण प्राप्तीसी अधिकार ऐसा। सकळासी मिळो नि ब्रह्म एक, तेथे नाही हे अनेक, रंक अथवा ब्रह्मादिक तेथेच जाती। गुरु शिष्या एकची पद, तेथे नाही भेदा भेद, परिया देहाचा संबंध तोडिला पाहिजे। साधू दिसती वेगळाले, परी ते स्वरूपी मिळाले, अवघे मिळोनी एकची झाले देहातीत वस्तू। देहाचे जे थोरपण, तेच देह बुद्धीचे लक्षण, मिथ्या जाणून विचक्षण निंदिती देहो। विवेक वस्तू कडे ओढी, देह बुद्धी तेथूनी पाडी, अहंता लावून निवडी वेगळेपणे। विचक्षणे या कारणे, देह बुद्धी त्यजावी श्रवणे, सत्य ब्रह्मी साचारपणे मिळो न जावे। सत्य ब्रह्म ते कवण, ऐसा श्रोता करी प्रश्न, प्रत्योत्तर दे आपण वक्ता श्रोतयासी। म्हणे ब्रह्म एकची असे, परिते बहुविध भासे, अनुभव देही अनारिसे नानामती। जे जे जया अनुभवले, ते चितयासी मानले, तेथे चित्याचे विश्वासले अंतकरण। ते ची कळाया कारणे, चौदा ब्रह्मांची लक्षणे, सांगिजे ती तेणे श्रवणे निश्चयो बाणे। खोटे निवडिता एक सरे, उरले ते जाणिजे खरे, चौदा ब्रह्मे शास्त्राधारे बोलिजे ती।
इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे ब्रह्मनिरूपणनाम समास दूसरा श्रीराम।